नमस्कार, सुनीता क्रिएशन्सवर आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत स्वीट डिश, सर्वांच्या आवडीची अशी केशर बासुंदी. तर मैत्रिणींनो, त्यासाठी लागतं काय काय साहित्य ते आपण बघूया. हे 2 लिटर दूध घेतलं आहे, त्यानंतर साखर आहे, अंदाज घेतली आहे पण टाकताना प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. हे केशरच्या काड्या आहेत थोड्या, आणि हे ड्रायफ्रूटची भरड आहे. इतकंच साहित्यासाठी लागतं. तर चला आपण बनवूया झटपट बासुंदी. त्यासाठी आधी गॅस चालू करायचा आणि थोडं पाणी घ्यायचं. या कढईमध्ये थोडं पाणी टाकायचं, ते सर्वीकडे फिरवून घ्यायचं म्हणजे कढई ओली. आणि ओल्या कढईमध्ये दूध टाकायचं. तुम्ही म्हणाल मग आता हे कशासाठी ओल्या कढईत दूध? तर कढई ओली केल्याने एक फायदा असा होतो की ते दूध खाली लागत नाही, आणि म्हणून ती ओली करायची. त्यानंतर यात आपण हे जे केशर घेतलं आहे यात थोडं दूध टाकून दुधात ते भिजवून घेणार आहोत. यामध्ये आपण साखर घालणार आहोत. तुम्हाला सांगितलं मी आधी अंदाजे घेतली आहे, पण 2 लिटर दुधाला साधारण 2 मूठ अशी बघा, 2 मूठ साखर घालायची फक्त. नंतर ही भरड घालून द्यायची. काजू आणि बदाम घेतले त्यामध्ये, पिस्ते सुद्धा आपण घेऊ शकतो जसं आवडत असेल तुम्हाला, त्यानुसार प्रमाण कमी जास्त चालतं त्याचं, नाही टाकलं तरी सुद्धा चालतं. आता हे केशर दुधात मिक्स करून घ्यायचं थोडं, आणि ते सुद्धा त्यामध्ये ऍड करून घ्यायचं. त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्स करायचं, थोडं ढवळत राहायचं. आणि मैत्रिणींनो, यामध्ये आपल्याला घरातली कामं खूप असतात तर ही बासुंदीलाही वेळ भरपूर लागतो आटवण्यासाठी. तर ती उतू जाऊ नये भांड्यातून बाहेर, त्यासाठी एकतर त्यामध्ये असा चमचा ठेवून द्यायचा किंवा एक अशी आपली कब्बशी घ्याय, कब्बशीतली बशी घ्यायची आणि ती यामध्ये अशी सोडून द्यायची. नंतर हा गॅस थोडा मीडियम फ्लेमवर करायचा आणि त्याला उकळू द्यायचं. अजिबात नाही, आपण आपले दुसरे काम करायला तोपर्यंत मोकळे होतो. मैत्रिणींनो, हे बासुंदीची दूध असं आटवत ठेवायचं. साधारण 15 ते 20 मिनिट लागतात त्याला. मंद गॅस करून ठेवायचा आणि आपण आपले दुसरे काम त्यात करू शकतो, कारण आपण त्यात बशी घातल्यामुळे ते उतू येणार नाही. आता बऱ्यापैकी बासुंदी आपली आटलेलं आहे दूध आणि बासुंदी आपली रेडी आहे. मला एकदाही उतू आलेली नाही आणि ही आपली आता खाण्यासाठी तयार आहे. तर मैत्रिणींनो, अशी तुम्ही बनवून बघा. आता सण येतच आहेत, होळी आहे, होळीला तर पुरणपोळी आपण बनवतो पण त्यानंतर गुढीपाडवा आहे, अक्षय तृतीया आहे, तर तेव्हा तुम्ही बनवा. आणि कशी झाली ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.